बाणेर इथं कॉमन मॅन आर के लक्ष्मण यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. यामध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचं संग्रहालय साकारलं जात आहे. बांधकामाला त्यासाठी सुरुवात झाली असून दिनांक 24 ऑक्टोबर रोजी आर के लक्ष्मण यांच्या जयंती दिनी हे स्मारक लोकार्पण करण्याचा मानस असल्याचं महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितलंय. पुण्यातल्या बाणेर इथं कॉमन मॅन आर के लक्ष्मण यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. यामध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचं संग्रहालय साकारण्यात येत आहे. या बांधकामाला आता सुरुवात झाली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला आर के लक्ष्मण यांच्या जयंती दिनी हे स्मारक लोकार्पित करण्याचा मानस असल्याचं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितलं. जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त कार्टून्स कट्टाच्या वतीनं व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. आज वर्ल्ड कार्टुनिस्ट डे आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी पुण्यामध्ये व्यंगचित्रकारांच्या त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन इथे होतंय. मी सर्वप्रथम या सर्व व्यंगचित्रकारांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मला असं वाटतं की सामाजिक राजकीय त्याप्रमाणे विनोदी ढंगाने जाणारे असे अनेक विषय या व्यंगचित्रातून आपल्याला दिसत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवंगत व्यंगचित्रकारांनी जे विषय घेऊन आपली व्यंगचित्र काढली आहेत तेच विषय कालांतराने पुढच्या 30 वर्षात सुद्धा पुन्हा तेच विषय आज व्यंगचित्रकारांच्या चित्रांमध्ये पुन्हा दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे की अनेक राजकीय नेते मला असं वाटतं खूप खाद्य या व्यंगचित्रकारांना देत असावेत आणि म्हणूनच एक ज्याला आपण म्हणतो हासरी रेषा ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती या प्रदर्शनातून निर्माण होणार आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिदा फडणीस हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राजकारण आणि महिला हा व्यंगचित्रकारांचा आवडता विषय आहे, मात्र त्यावर एकाही महिलेनं कधी आवाज उठवला नाही अशी मिश्किल टिप्पणी टिळक यांनी केली आहे. चौरास पंडित यांनी प्रास्ताविक केलं, बाळासाहेब ठाकरे कला दालनात तांत्रिक कारणामुळे प्रदर्शन किंवा कार्यक्रम करता येत नाहीत असा त्यांनी उल्लेख केला. टेंडर प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल, त्यानंतर लोकांना ते उपलब्ध करून दिलं जाईल असा खुलासा यावर मुक्ता टिळक यांनी केला. बालगंधर्व कला दालन इथं भरवण्यात आलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाची यंदाची संकल्पना प्रवासी व्यंगचित्र ही आहे. कागदापासून डिजिटल पर्यंतचा प्रवास यात मांडण्यात आला. विविध राज्यातल्या व्यंगचित्रकारांच्या चित्रांबरोबरच इराण रुमानिया या देशातील 2 महिला व्यंगचित्रकारांचा या प्रदर्शनात समावेश आहे. घनश्याम देशमुख यांनी या विषयीची माहिती दिली. जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून आम्ही साजरा करतो आहोत, म्हणजे माझ्याबरोबरचे आमचे सगळे बालगंधर्वांमध्ये. आणि त्याचं वेगळेपण असं की व्यंगचित्रकार वेगळ्या क्षेत्रात विखुरलेले असताना सुद्धा त्यांना आपला स्वतःचा एक दिवस मिळालेला या निमित्तानं 5 मे. आणि ह्या अलीकडच्याच ह्या 2-3 वर्षांमधलेच ही हालचाल आहे. यामुळे एक लक्षात असं आलं की व्यंगचित्र कलेसंबंधीची जाणीव अधिक चांगली व्हावी, समृद्ध व्हावी. आणि त्याचबरोबर हे पण आठवण करून दिली जाते की व्यंगचित्रकलेतून किंवा व्यंगचित्रातून होणारी टीका काही वेळेला सहन होत नाही, त्याच्या प्रतिक्रिया आपण ऐकतो वाचतो पेपरमध्ये. तर त्या दृष्टीने सुद्धा असं वाटतं की या व्यासपीठाचा उपयोग होऊन व्यंगचित्र अधिक निकोपपणे कसं पाहता येईल याच्या शिक्षणाची सुद्धा एक गरज आहे. नुसतं आवडलं म्हणून नाही, तर काय आहे हे समजण्याची कुवत ही वाढावी, अंडरस्टँडिंग वाढावं. कारण काही जरी झालं तर व्यंगचित्रकला किंवा व्यंगचित्र शैक्षणिक असो, करमणुकीचा असो, राजकीय टीकाचा असो, संवादाचंच माध्यम आहे, ती एक भाषा आहे, ती समृद्ध व्हावी. अशा उपक्रमामुळे ते होण्याला मदत निश्चितच होणार आहे. दिनांक 7 मे पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, पुणे.